आशियाई गेम्स मध्ये नागपूरच्या ओजस देवतळे याने बुधवारी आर्चरी मिक्स टीम कंपाउंड इव्हेंट मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले, तर गुरुवारी आर्चरी मेन्स कंपाउंड टीम इव्हेंट मध्ये सुद्धा भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे। त्याच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे कौतुक केले असून ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चनाताई देवतळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संभाषण साधत त्यांचे अभिनंदन केले आहे। त्याच्या आगामी तिसऱ्या इव्हेंट मध्ये सुद्धा तो सुवर्ण पदक मिळवून देईल असा विश्वास व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। प्रवीणजी नमस्कार, देवेंद्र फडणवीस बोलतोय। आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि खरोखर अतिशय देशाचं नाव मोठं केलंय आणि दोन गोल्ड मेडल मिळवले आणि आम्हाला विश्वास आहे की तिसरं देखील मिळवणार। यस, आमच्या खूप शुभेच्छा आहेत। यस यस, हो। अच्छा, यस 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 जी, यस हो यस हो यस। अरे वाह, नाही, मी जरूर प्रयत्न करतो, मी जरूर प्रयत्न करतो, अगदी जरूर प्रयत्न करतो। पण आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि तो आल्यानंतर मग त्याचा स्वागत करूया।